राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल दोनशे ग्रामपंचायती रात्री अंधारात गेल्या आहेत गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायती अंधारात गेल्या आहेत ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट्सचे वीज बिल न भरल्याने महावितरणाने वीज कापली आहे यामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावे रात्री अंधारात गेली आहेत राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटच्या बिलाचे अनुदान राज्य सरकार थेट जिल्हा परिषदेला देणार आहे जिल्हा परिषद ते अनुदान पंचायत समितीमार्फत महावितरणकडे करणार आहे आधी हे अनुदान थेट महावितरणला देण्यात येत होते त्यामुळे आता महावितरणकडे स्ट्रीट लाईट बिलाचे पैसे जमा न झाल्याने महावितरणने सरसकट जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची वीज कट करण्याचा सपाटा सुरू केलाय त्यामुळे अनेक सरपंचांनी याबाबत नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतलाय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारे ग्रामीण भाग अंधारात गेल्याने चर्चांना उधाण आलंय तसेच ऊर्जा मंत्र्यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती आहे तर उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल असा सवालही विचारण्यात येतोय जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू